तर विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा म्हणजे केलेलं पाप झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न असून ते प्रायश्चित्त करतायत, पण हे प्रायश्चित्त एसीच्या गाडीतून नाही तर पायी चालून पायाला फोड येईपर्यंत करावं असा सल्ला विरोधकांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या संघर्ष यात्रेमधल्या नेत्यांना कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलाय. बुलडाणा दौऱ्यावर चावळा गावातल्या कृषी विभागाअंतर्गत विविध कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी सदाभाऊ खोत आले होते आणि त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. पुष्पमाला अर्पण आणि दीपप्रज्वलन या प्रसंगी आपण त्यांचा पाप झाकण्याचा चाललेला हा खटाटोप आहे. गेली अनेक वर्ष ते सत्तेमध्ये होते, हा त्यांचा केवलवाना प्रयत्न आहे आणि मला वाटतंय ते आता प्रायश्चित घ्यायला लागलेले आहेत. पण हे प्रायश्चित एसीच्या गाडीतनं घेण्याच्या ऐवजी आमच्यासारख्या 30 वर्ष पायाला फोड येतोवर आम्ही चाललो यात्रा काढल्या, तसं यांच्या पायाला जर फोड आले असते तर आम्ही समजलो असतो की खरं प्रायश्चित शेतकऱ्याचं यांनी घेतलेलं आहे.